आहे की माझ्या जी जबाबदारी आता टाकली आहे ती पूर्ण तऱ्हेने मला आता पार पाडायची आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा काँग्रेस सत्तेमध्ये नाही आहे एक फार मोठं आव्हान आहे हे मला वाटतं आणि ते मी स्वीकारलं आहे. आणि माझ्या मागची पूर्ण महिला शक्ती आहे ती माझ्यासोबत राहील आणि पुढे काँग्रेसला परत एकदा 2017 ज्या निवडणुका लागल्या आहेत आणि 2019 ज्या राज्यात आणि केंद्रामध्ये विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका लागतील यामध्ये काँग्रेस परत एकदा सत्तेमध्ये येईल असा माझा ठाम विश्वास. मी आत्ताच आमच्या कार्यकर्त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे आणि काँग्रेसनी आतापर्यंत ज्या काय योजना राबवल्या त्याच्याबद्दलची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर बूथ लेवलला एक सक्षम महिलांची टीम ठेवणं फार गरजेचं आहे कारण निवडणूक जी आहे ती प्रामुख्याने एक दिवसाची असते आणि म्हणून प्रत्येक काँग्रेसचा जो मतदार आहे त्या दिवशी बूथपर्यंत पोहोचून पंजाच्या समोरचं बटन त्यांनी दाबलं पाहिजे म्हणून नियोजन करणं फार आवश्यक आहे. आणि आतापर्यंत जो काही विकास आपल्या राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये झाला आहे फक्त काँग्रेसनेच घडवून आले आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण बघतोय की फक्त खोटी आश्वासनं देऊन हे जे सरकार आलं आहे सत्तेमध्ये एकही त्यांची जी योजना त्यांनी सांगितली की आम्ही ही करू किंवा जे आश्वासन दिलं त्यांनी की आम्ही अशा प्रकारे सगळ्या लोकांसाठी अशी अशी कामं करू त्यापैकी काहीही त्यांनी करून दाखवलं नाही आहे. आणि शेवटी त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सांगितलं की हे सगळे जे आश्वासन होते ते निवडणुकीपर्यंत होते ते पुन्हा चुनावी चुकले आणि म्हणून अशा तऱ्हेने खोटं बोलणारं हे जे शासन आहे ज्यांना शेतकऱ्यांबद्दल गोरगरिबांबद्दल काहीही वाटत नाही त्यांच्यामध्ये काहीही दया माया नाही असं सरकार आता पुढे येता कामा नये यासाठी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झटायला पाहिजे. मी दादाताईंच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आले कारण आमच्या त्या महिला काँग्रेसच्या पदाधिकारीसुद्धा आहेत फार सक्षम चांगल्या इथल्या उमेदवार आहेत त्यांनी बरंच काम केलं आहे क्षेत्रामध्ये आणि महिला त्यांच्यासोबत असतात आणि म्हणून माझी एवढीच विनंती इथल्या सगळ्या प्रभागाच्या लोकांना राहील की त्यांनी भरघोस मतांनी लताताईंना या 1 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडून द्या. मला असं वाटतं की RTI हा जो ॲक्ट आहे ना तो डॉक्टर मनमोहन सिंगजींनी आणला होता यासाठीच आणला होता की पारदर्शिता राहावी आणि कोणता मंत्री कोणता पंतप्रधान काय करतो आहे कुठे पैसे खर्च करतो आहे कोणती योजना राबवण्यात येत आहे ह्याच्याबद्दल सगळा खुलासा व्हावा म्हणून हा RTI ॲक्ट आणला होता. आणि मोदीजी आता हा बंद करायचा यासाठी प्रयत्न करत आहेत की कुठे त्यांनी दौरे केले कुठं ते गेले कोणत्या खर्चाने गेले कोणाकोणाला सोबत घेऊन गेले आणि कुठे हा पैसा खर्च झाला आम्हाला कुठंच माहीत पडणार नाही समजलं ना. तर त्याच्यामुळे त्याचा मागचा उद्देश काय आहे आत्ताच त्यांनी सांगितलं की जे मंत्री असतात किंवा त्यांचे जे नेते आहेत त्यांच्या विरोधात जर कोणी बोलले तर त्यांना आम्ही अटक करू त्यांच्यावर आम्ही कार्यवाही करू म्हणजे तानाशाही पद्धतीने हे सरकार चालवणं सुरू आहे आणि सामान्य जी माणसं आहेत त्यांचा कुठंतरी आवाज दाबण्यात